सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कार्यक्रमासाठी मंत्री विश्वजित कदम यांनी वेळ दिला आहे. ते आज आवर्जून आलेत. पतंगराव कदम हे मला नेहमी सहकार्य करायचे, चुकलो तर ओरडायचे, पण मनात पाप कधी ठेवत नसत. मला पतंगराव कदम साहेब नेहमी कानमंत्र देत प्रोत्साहन करत असत. मी पण विश्वजित कदम यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय. अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोपरखळ्या मारल्या. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच वाळवा पंचायत समितीमध्ये ई लर्निंग डिजिटल स्टुडिओचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पाटील आणि कदम हे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. तर जयंत पाटील यांचं वक्तव्य ऐकताच व्यासपीठावर असणारे विश्वजित कदम म्हणाले, कदम साहेब तुमच्यावर जेवढं प्रेम करत होते तेवढंच प्रेम माझ्यावर करा, असं कदम बोलले. यानंतर उपस्थितात हशा पिकला. पाणीपूजनाच्या कार्यक्रमाला गेलेलो, त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी महाराष्ट्रात सर्वच जण प्रयत्न करत असतात. त्यामुळं आपल्याला काय आंदोलन नाही, चर्चा नाही, काय नाही. तुमच्या आमदाराने आपलं 2-4 कोटी रुपयाचा प्रकल्प यांना मंजूर केलाय, पण एकाने मला पत्र पाठवलं नाही की बाबा मंजूर केले, थँक्यू म्हणून. पण आता पाणी जास्त झालंय म्हणून पाणी काढण्यासाठी एक योजना आपण जाहीर केलेली आहे. मी उद्या कवठे पिराण, आष्टा, इस्लामपूर, बोरगाव 5 प्रायोगिक तत्वावर प्रकल्प घेतलेले आहेत. प्लॅनिंग फायनान्सने मंजुरी दिली तर पलीकडच्या तालुक्यातही होणार आहे. तिकडं राजेंद्र एटरावकरांच्याकडेही आम्हाला पाण्याचे काय ड्रेनेजच्या योजना करायच्या आहेत. पण हे 5 प्रायोगिक तत्वावर सुरू केलेले आहेत. त्याची लोकवर्गणीचा त्याच्यात आयटम आहे, तो त्यात आम्ही पूर्ण करू असा मला विश्वास आहे. आज सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम साहेब यांनी वेळात वेळ काढून आमच्या लहानशा तालुक्याला भेट दिली. पण तुमच्या वडिलांची आम्हाला जुनी ओळख आहे आणि त्या माणसाने आमच्यावर खरंच प्रेम केलं, कधी पाप त्यांनी मनात घेतलं नाही आणि मोकळेपणानं आमच्यावर आम्ही काही चुकलो, हे जयंत काय करतो तुला काय कळतं का, बडबडलेली आहे, पण तूच आता इथनं पुढं काम करायचेस असं कानात सांगायचे. म्हणजे मला सांगायचा अर्थ कसा की पुढच्या पिढीला प्रोत्साहन देण्याचं काम कदम साहेबांनी केलं, तेच प्रोत्साहन मी यांना सतत द्यायचा प्रयत्न करतो. तेच चालू आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा या ठिकाणी उपस्थित राहिल्या. यापूर्वी त्या अध्यक्षा म्हणून आलेल्या मुश्री साहेबांच्याकडं त्या गेल्या, ते कळल्यावर त्यांना आम्ही निमंत्रण दिलं. महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या झालेल्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांची पोझिशन अशी आहे की कुठल्याही महिलेवर अन्याय झाला आणि साधं पत्र जरी गेलं, ईमेल जरी गेला, तरी त्याची नोंद घेऊन पोलीस स्टेशनला त्याच्या बाबतीत ताबडतोबीनं लक्ष वेधून त्यांचं काम करण्याचं प्रचंड काम त्यांनी मागच्या अध्यक्ष झाल्यापासून उभं केलेलं आहे. अनेक वेळा टीव्हीवर बघतो ह्यांची नोटीस ह्याला गेली त्याला गेली, कोण कितीही मोठा असला तरी त्या नोटीस द्यायला घाबरत नाही, कारण त्या म्हणतात हे माझे कर्तव्य आहे, मला जी जबाबदारी मिळाली आहे ती मी करते. आम्ही बऱ्याच वेळेला सांगतो आहोत कुणालाही नोटीस नाही म्हटली. आता टेक्निकली तक्रार आली तर आपल्याला चौकशी केलीच पाहिजे.